मी सौ मनीषा प्रशांतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महासचिव आणि एक स्त्री या नात्याने निर्भया हत्याकांडामध्ये 3 मार्च रोजी जे फाशी होणार होती ती फाशी ही पुढे ढकलण्यात गेलेली आहे. पण ही फाशी पुढे न ढकलता ती जी निर्भया हत्याकांडामधली पीडित होती तिला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. कारण की जर या आरोपीला लवकरच फाशी झाली तर तिला खऱ्या अर्थाने एक श्रद्धांजली आपण सगळ्यांकडून अर्पण केल्यासारखं होईल. आणि जे आता हे असे गुन्हे करणारे आहे त्यांना पण कुठेतरी वचक बसेल की नाही गुन्हा केला म्हणजे नक्कीच आपल्यावरती कारवाई होते. कारण आज रोजी जी फाशी होणार होती ती खरंच आज व्हायला पाहिजे होती. किंवा ठीक आहे आज जरी झाली नाही आहे तरी पण या निर्भया हत्याकांडामध्ये जे प्रकार आहे किंवा इतरही हत्याकांड झालेले आहे त्या सगळ्याच आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे मी या प्रसंगी सांगते.